बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। सध्या नाशिक शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन मात्र निद्रावस्थेत दिसत आहे। हो तेच म्हणावे लागेल, कारण नाशिक शहराच्या सातपूर परिसरातील मनपा शाळा क्रमांक 27 येथील शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातून जीवघेणी वाहतूक करतानाचा व्हिडिओ प्रबंधुमीच्या हाती लागला आहे। तर खरं आरटीओ कार्यालयाकडून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक ही नियमानुसार असल्याचे स्कूल बस मधूनच होणे गरजेचे आहे असे कायद्याने बंधनकारक केले आहे, परंतु ऑटो रिक्षा यांना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणे बंधनकारक नसून सुद्धा सातपूर कॉलनी परिसरातील मनपा शाळा क्रमांक 28 येथील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या ऑटो रिक्षा क्रमांक MH15FU1542 ही सातपूर अंबड लिंक रोड परिसरातून एका वेळेस 20 ते 25 विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचा व्हिडिओ प्रबंधकाच्या हाती लागला आहे आणि या रिक्षाच्या मागच्या बाजूला नंबर प्लेट सुद्धा लावलेली नाही। खरं तर विद्यार्थ्यांची वाहतूक ही नियमानुसार व्हावी, त्या अनुषंगाने नियमानुसार असलेले स्कूल बस चालक हे 1000 रुपयांचा टॅक्स आरटीओ कार्यालयात दरवर्षी भरतात आणि मुलांची वाहतूक करतात, परंतु अशा काही मुजोर रिक्षा चालकांकडून अशी जीवघेणी विद्यार्थ्यांची वाहतूक होत असेल तर याकडे शाळा प्रशासन व आरटीओ प्रशासन याचे दुर्लक्ष का असा सवाल आता उपस्थित होत आहे। एखादी घटना घडून गेल्यास मग प्रशासन जागे होते, पण आधीच उपाययोजना प्रशासन का करत नाही हा संशोधनाचा भाग आहे। नाशिक आरटीओ कार्यालयातील सूत्रेही प्रदीप शिंदे यांच्याकडे आहेत, म्हणून या प्रबंधकाच्या बातमीनंतर मान्य आरटीओ प्रदीप शिंदे हे या रिक्षा चालकावर काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश पागुल, नाशिक।